अहमदनगर येथील नवनागापूर येथील मंडल अधिकारी श्रीनिवास आव्हाड यांना गौतम बोरा नामक व्यक्तीने मारहाण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून देखील संबंधित व्यक्तीला अटक होत नसल्याच्या निषेधार्थ आज राज्य तलाठी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून जिल्हाधिकारी द्विदी यांना निवेदन देण्यात आले. गौतम बोरा यांनी तहसील कार्यालय येथे शिवीगाळ आणि बेदम मारहाण केली होती. दरम्यान त्याच्या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल करून देखील संबंधित व्यक्तीस पोलीस प्रशासन अटक करत नसल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र तलाठी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून याबाबत मंडळ अधिकारी श्रीनिवास आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गुडगावच्या इलेक्शन ट्रेनिंगसाठी तहसील कार्यालयात आलो असता सदर विजय बोरा गौतम बोरा या नावाची व्यक्ती मला खाली बोलावलं तहसील कार्यालयामधून आणि तिथं माझ्याकडं माझ्या तलाट्यांच्या तलाठी कार्यालयामध्ये नागापूर इथं एक हस्तदोष झालेला आहे सातबारामध्ये चोथू या नावाच्या व्यक्तीचा. तर त्यासंबंधीचे मला ते काम बेकायदेशीरित्या काम करण्यासाठी बळजबरी करत होते. मी त्यांना एवढंच म्हणलं की तुम्ही ह्या कामाबाबत माननीय तहसीलदार साहेबांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 155 प्रमाणे का आदेश घ्या. त्या आदेश माझ्याकडे आला की मी तुमचं 2 तासात काम करून देऊ शकतो, मला ते अधिकार नाही येतं. तर ती व्यक्तीने तहसीलदार साहेबांनासुद्धा एकेरी नामोल्ले करून शिवी वगैरे तहसीलदार साहेबांच्या पदाला देऊन अतिशय घाणेरड्या शब्दात बोलून त्यांचा कशाला तुला आदेश पाहिजे, तुला करता येतं की नाही काम, तू करत नसलं तर तुझ्याकडे बघतो आणि लगेच मला हाणामार करायला सुरुवात केली. माझा शर्ट धरला त्यांनी, माझ्या पोटामध्ये आणि छातीमध्ये पण 2-3 फाईट्स मारले त्यांनी. त्याच्यापूर्वी पण सुद्धा ही घटना अशा प्रकारची त्यांनी 2 वेळा मला असा त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. तथापि मी त्यावेळेस 2 वेळा दुर्लक्ष केलं. परंतु आत्ता अशा प्रकारच्या घटना या सगळ्याच तहसील कार्यालय म्हणजे तहसील कार्यालय प्रांत कार्यालय किंवा सगळ्या तलाठी कार्यालय मंडळाधिकारी कार्यालयात येऊन ती व्यक्ती सगळ्याच व्यक्तींना त्रास देते, कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना. टीपी प्लॅनिंगमध्ये सुद्धा जाऊन त्यांचं हेच प्रॉब्लेम आहे. किंवा आमचं उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आमचे नागापूर सरकार श्रीनिवास आव्हाड यांच्या संदर्भात जी घटना झाली त्यातली थोडीशी पार्श्वभूमी मला माहीत होती. जी त्याची तक्रार होती ती ॲक्च्युली यांच्याशी संबंधितच नव्हती, ती 2013 नोंद होती. जी चूक झाली त्या संदर्भात मी त्याला म्हटलं की तू रितसर अर्ज दे, आमच्याकडे कायद्यात तशी प्रोव्हिजन आहे दुरुस्ती करण्याची, आम्ही मदत करतो. पण त्यावर तो खाली जाऊन अँटी करप्शन ऑफिसमध्ये आमचे सर्कल आहेत श्रीनिवास आव्हाड यांना बोलवत होता. तर मी त्या साहेबांशी पण बोलले की सर आम्ही काय चूक झाली असेल ती दुरुस्त करून देऊ. आणि त्या दिवशी तो विषय मिटला. पण नंतर परत तो तहसील कार्यालयात आला आणि खाली त्या दिवशी त्यांना मारहाण झाली आणि ही घटना झाली. त्यानंतर FIR वगैरे दाखल झाली आहे. तो नेहमीच तहसील कार्यालयामध्ये येऊन असं मोठ्या आवाजात साहेबांना एकेरी भाषेत बोलणं, असं नेहमी धमकी देणं, आणि त्याच्या दृष्टीने असं वाटत होतं की सगळे फक्त पैसेच कमवण्यासाठी इथे आलेले आहेत. तर ती चुकीची बाब होती. ते नेहमीच सगळ्या तलाठी कर्मचारी आणि सर्वांनाच असं प्रेशर मेंटेन करून काम करून घेण्याचा प्रयत्न करत असे. तसेच अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये तलाठ्यावर वाळू तस्कर तसेच बोरासारख्या गुंडांकडून बेदम मारहाण केली जात आहे. अशा घटना वारंवार घडत असून याला पायबंद घालण्याची मागणी करत संबंधित बोरा नामक व्यक्तीस लवकरात लवकर अटक करण्याची मागणी तलाठी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. प्रतिनिधी उमेर सय्यदसह सुवर्णा ताकटे SP24 तास अहमदनगर.